Atent. खाच करोज नाईट आगच करणं बरा करणारा एक घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, आपण नियमित आंघोळ आणि शरीराची नियमित स्वच्छता करत असलो तरीही खाच करोज नायटा किंवा गचकरणं यांसारखे फंगल इन्फेक्शन आपल्याला होते। हे त्वचेचे इन्फेक्शन सुरुवातीला कमी असतानाच किंवा वाढल्यावर देखील आजचा हा उपाय केला तर तुमची या खाजेपासून हमखास सुटका होईल। म्हणूनच सतत खाजवत बसण्यापेक्षा आणि आपले इन्फेक्शन घरातील इतरांना पसरवण्यापेक्षा आजचा हा सोपा आणि अगदी प्रत्येकाच्याच आवाक्यातला असा घरगुती उपाय करा आणि काही दिवसातच आराम मिळवा। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारी बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। मित्रांनो, शरीरावरील कुठल्याही त्वचेवरील खाज करूज घालवणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहेत ही पुदिन्याची पाने। होय, पुदिन्याची पाने अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल असतात। यामधील रोझमेरिनिक ॲसिड उत्तम प्रकारचे अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून कार्य करते, त्यामुळे त्वचेवर जाणवणारी खाज नाहीशी होते, त्वचेला लगेच थंडावा मिळतो। आपण या पानांची मिक्सर ग्राइंडरमधून बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। मी याआधीच अशी पेस्ट बनवलेली आहे। आता गाळणीच्या सहाय्याने या पेस्टमधील सर्व रस एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे। मित्रांनो, ही पुदिन्याची पाने आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त असतात। लहान मुलांना खेळताना अनेक वेळा एखाद्या घटकाची ॲलर्जी होऊन किंवा कीटकांच्या संपर्कात आल्यावर स्किन ॲलर्जी होते, त्वचा लालसर होऊन खाज येते, अशा वेळेस ह्या पुदिन्याची पाने हाताने चुरगाळून जरी त्या ठिकाणी चोळली तरी दाह आणि खाज लगेच कमी होते व इन्फेक्शन देखील नष्ट होते। आता या पेस्टमधील सर्व रस आपण बाजूला केला आहे। आता ही राहिलेली पेस्ट फेकून न देता याची चटणी बनवून ती जेवणासोबत खायची आहे आणि हा रस एका छोट्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये भरून ठेवावा, जेणेकरून याचा नियमित वापर करणे शक्य होईल। हा रस एकदा बनवून आठवडाभर फ्रीजमध्ये देखील तुम्ही स्टोअर करून वापरू शकता व पुढील आठवड्यासाठी पुन्हा नवीन रस बनवायचा आहे। आता एक छोटा कापसाचा बोळा घेऊन त्यावर हा रस टाकून कापूस या रसाने भिजून घ्यायचा व आपल्या इन्फेक्टेड त्वचेवर हा रस ॲप्लाय करायचा आहे। इन्फेक्टेड त्वचेवर आणि त्या सभोवतालच्या साधारण अर्धा सेंटीमीटरच्या त्वचेवर पूर्णपणे हा रस चोळायचा आहे व ते कोरडे होऊ द्यायचे आहे। कोरडे झाल्यानंतर ते साध्या पाण्याने साबण न लावता धुवून टाकायचे आहे। रोज सकाळ संध्याकाळ हा उपाय केला तर तुमची खाज खरोज किंवा नायटा एका आठवड्यात कमी होते। इन्फेक्शनचे प्रमाण जास्त असेल तर 2 आठवडे हा उपाय करावा लागेल। या दरम्यान मांसाहार आणि तळलेले पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज करावेत। धन्यवाद।